विचुंबे ग्रामपंचायत हद्दीमध्ये सुरू असलेल्या जलजीवन मिशनच्या कामांची आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी अधिकाऱ्यांसोबत पाहणी करून चांगल्या दर्जाचे काम करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना दिल्या तीन कोटी दोन लाख बहात्तर हजार सातशे एकोणनव्वद रुपये या कामासाठी मंजूर झाले असून या कामामुळे विचुंबेकरांची पाण्याची समस्याही सुटणार आहे पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या दारापर्यंत पाणीपुरवठा व्हावा म्हणून राबवण्यात येणारी केंद्र सरकारची जलजीवन मिशन योजना अनेक गावांमध्ये रखडली आहे पनवेल तालुक्यात अद्याप काम सुरू न केल्याची कामांची फेरनिविदा प्रसिद्ध करून नवीन कंत्राटदार नेमण्याचा निर्णय हा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाल यांनी ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश पालदी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेतला होता काम रखडल्याबद्दल दोन्ही आमदारांनी तीव्र संताप व्यक्त केला होता तसंच कंत्राटदारांनी दिलेल्या बेजबाबदार उत्तरांमुळे संतापलेल्या आमदारांनी कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी केली वारंवार नोटीस देऊनही कंत्राटदार प्रतिसाद देणार नसतील तर त्यांनी काळ्या यादीत टाकण्याच्या सूचना दिल्या या पार्श्वभूमीवर भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी विचुंबे ग्रामपंचायत हद्दीतील जलजीवन मिशनच्या कामांची पाहणी गुरुवारी केली यावेळी त्यांनी कामांचा आढावा घेऊन या काम वेळेबाबत करण्याबाबतचे निर्देश दिले आणि यावेळी पंचायत समिती पाणीपुरवठा अभियंता स्नेहल धुपकर भाजपचे विचुंबे अध्यक्ष केसी पाटील प्रमुख सल्लागार नितीन भोईर विचुंबे ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रमोद भिंगारकर माजी उपसरपंच रवींद्र भोईर सदस्य अनिल भोईर माजी सरपंच राम म्हात्रे अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष अविनाश गायकवाड आप्पा गायकवाड शक्ती केंद्र प्रमुख प्रल्हाद भोईर डी के भोईर किरण भोईर चेतन सुरते गणेश भिंगारकर नयन भोईर महेश भिंगारकर प्रितेश भिंगारकर प्रेम भिंगारकर दादा गोंधळी आनंद गोंधळी राकेश मोरे सीताराम पवार प्रदीप धोत्रे बबन जाधव गणेश सावंत सीमा चौघुले आशा खेजे सखाराम मुंडे सुनील केकाटे शीतल धुळे मिनल जाधव अनिता जगदाळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते